पुष्कळ वेळापासून मी विचार करत होतो की ओ टी टीमध्ये यायला पाहिजे, पण एक ओ टी टी एवढं क्लटर झालेलं होतं की आपण नवीन काय करायचं. मला असं वाटलं की रिजनल लँग्वेजला फार वाव आहे आणि मी दोन तीन दुसऱ्या रिजनल लँग्वेजला थोडं फॉलो केलं आणि मला असं वाटलं की येस, लोकं आपल्या स्वतःच्या लँग्वेजमध्ये जर कोणता प्लॅटफॉर्म असेल तर तिथे जास्त प्रिफर करतात. आणि म्हणूनच मी मराठीमध्ये, कारण मला मराठी बोलता येतं, माझी मराठी फार चांगली आहे, मी असं गृहीत करतो माझी मराठी फार चांगली आहे आणि मराठी स्क्रिप्ट वगैरेची मला फार समजूत आहे, लोकांना काय आवडतं हे मला समजूत आहे. मला असं वाटलं की आपण मराठी ओ टी टीपासून सुरुवात करायला पाहिजे आणि त्या हिशोबाने आम्ही मराठी ओ टी टी प्रेझेंट केलेलं आहे, अल्ट्रा झकास. आता तर अल्ट्रा झकास झाल्यानंतर काय, तर जोपर्यंत आपण काही नवीन कॉन्टेंट देत नाही तोपर्यंत लोकांना काही तिथे यायची फारशी इच्छा होणार नाही, आणि स्पेशली तो कंटेंट जो कुठेही अवेलेबल नाही आहे. तर याच्याकरता आम्ही आमच्या कंपनीचा एक प्लॅन केलेला आहे, अल्ट्रा कंपनीने एक प्लॅन केला आणि त्याच्यामध्ये असं एक शेड्यूल केलेलं आहे की 24 फिल्म्स कमीत कमी नवीन वर्षाला लोकांना दाखवायलाच पाहिजे. आज 24 फिल्म जर समजा मार्केट, म्हणजे कोणी लोक थिएटरमध्ये जातात तर एका माणसाचं जवळजवळ 6,500-7,000 रुपये तर फक्त तिकिटाचा खर्च होतो आणि जे बाकी खर्च होतात ते वेगळे, आणि इथे घरी बसून पॉपकॉर्न खाऊ शकतात आणि घरी बसून फिल्म बघू शकतात. तर 24 फिल्म आम्ही देतो आहे, 24 वेब सिरीज देतो आहे. वेब सिरीज आणि फिल्ममध्ये कोणतीही, म्हणजे अशी ह्या ज्या फिल्म्स आहेत किंवा या वेब सिरीज आहे किंवा दुसरंही जे काही कंटेंट अवेलेबल आहे, हे कंटेंट असं आहे की तुम्ही फॅमिलीबरोबर बसून हा कंटेंट बघू शकता. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजच्या तारखेला ओ टी टीमध्ये सगळा मिक्स टाईपचा कंटेंट येतो आणि काही काही कंटेंट असं येतो की तुम्ही फॅमिलीबरोबर बसून बघू शकत नाही, पण आमच्या अल्ट्रा झकासवर तुम्ही सगळे कंटेंट फॅमिलीबरोबर बसून बघू शकता. आणि एखाद्या कॉन्टेंटमध्ये जर समजा थोडंसं काही ऑड असेल जे की फॅमिलीबरोबर बसता येणार नाही, तिथे आम्ही मार्किंग देतो की न याच्यामध्ये थोडंसं काहीतरी आहे तर प्लीज बघा. म्हणजे इट्स लाईक ॲडल्ट जसं म्हणतो ना आपण, तसं आमच्या इकडे एक मार्किंग येतं आणि ते मार्किंग आहे तर तुम्हाला बघायचं असेल तरच बघा. आणि तसं कंटेंट इट विल बी हार्डली 1%, नॉट इवन 1%, मच लेस दॅन 1%. तर हीच आमची. अँड सर, ॲज अ डायरेक्टर फर्स्ट ऑफ ऑल हेराफेरीबद्दल सांगा आणि कसा एक्सपिरियन्स होता, कारण ही ओ टी टीवर करायचा होता म्हणून ॲज अ डायरेक्टर काय चॅलेंजेस होते ड्युरिंग शूट, व्हॉट यू वॉन्ट टू से अबाउट अँड हाऊ इज एक्सपिरियन्स वर्किंग विथ अभिनय, युअर वर्क विथ हिम अँड सिरियल अँड व्हॉट यू वॉन्ट टू से. शूटिंग हेराफेरी फार मजेदार एक्सपिरियन्स होता, मजेदार होतं कारण एक तर कथा कॉमेडी असल्यामुळे सेटवर ऑलरेडी आणि आम्ही स्क्रिप्ट वाचून हे करून ती तयारी केली होती, त्यामुळे करता करताच आम्हाला मजा येत होती. त्या पद्धतीत मला एक सांगावं वाटतं की प्रत्येक कॅरेक्टरचे जे गेटअप आम्ही डिझाईन केले, तो प्रत्येक वेळेस एक नवीन कॅरेक्टर जेव्हा शूटिंगला एंटर व्हायचा पहिल्यांदा तेव्हा अख्खं युनिट हसायला लागायचं त्याला बघून, त्याचा गेटअप बघूनच. आणि तिथून जी चेंज सुरू झाली आणि एक से एक दिग्गज कॉमेडीतले आहेत सिनेमामध्ये तुम्ही बघितलंस, तो त्यांच्यासोबत मी पण माझं तसं बघायला गेलं तर कॉमेडी सब्जेक्ट पहिल्यांदा मी हँडल करत होतो, कारण याआधी मी जी फिल्म केली ॲक्टरसाठी ती थोडी इमोशनल वडील आणि मुलाच्या नात्यावरची होती आणि त्याआधी मी काही जे काही प्रोजेक्ट्स केले ते जास्त थ्रिलर हॉररकडे जाणारे होते. सो माझ्यासाठी ते चॅलेंज पण होतं की एक आउट अँड आउट कॉमेडी सब्जेक्ट हँडल करणं, आणि मी मनापासून खूप त्या प्रोजेक्टला प्रयत्न केला न्याय देण्याचा, बाकी आता ऑडियन्स ठरवेलच. आणि अभिनयाचं म्हणाल तर अभिनयाचं माझं, जसं अभिनयने मगाशी सांगितलं की आम्ही नवरी मेल नवऱ्याला मालिकेमध्ये जवळपास 1 वर्ष सतत काम केलं, त्या दरम्यान आमचं ट्युनिंग खूप जमलं, आमचे विषय आवडते, आमचे सिनेमे आवडते, आमचे ॲक्टर्स आवडते, इथपासून जी सगळी ती गट्टी जमली ती आमच्या अनेक चर्चा ऑफ शूटिंग नसताना व्हायच्या व्हायच्या. आणि तेव्हा जसं मगाशी तो म्हणाला की आमचं तर यार एक फिल्म तर करणी आहे साथ, आणि जेव्हा हे स्क्रिप्ट आलं आणि स्क्रिप्ट वाचल्यानंतर ह्या विकी बघितल्यानंतर पहिल्या क्षणाला अभिनय आणि अभिनयच डोक्यात आला सगळ्यांनाच, म्हणजे पूर्ण टीमला, मला चिकटायला नाही.
आणि अप्रोच झाल्यानं त्याने नाही म्हणायचा प्रश्नच येत नाही, कारण आमचं ट्युनिंग इतकं जबरदस्त आणि ऑफकोर्स रोल पण चांगला होता, त्याला भरपूर प्ले करायला आहे फिल्ममध्ये आणि तो मास्टर आहे कॉमेडीमध्ये, इज व्हेरी गुड ॲक्टर, मला हे सांगायची गरज नाही. सो त्याने कमाल केली, सो ते मजा झाली, काही प्रश्नच नाही. आणि एक वस्तू मी सांगतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, की आम्ही कोणतीही फिल्म ओ टी टी करता बनवून राहिलो या प्रकारे बनवत नाही. इट्स अ सिनेमॅटिक फिल्म, म्हणजे ही फिल्म आपण थिएटरमध्ये सुद्धा प्रदर्शित करू शकतो. आम्ही जे काही टेक्निक्स यूज करतो, जे काही कॅमेरे यूज करतो, ते सगळे आम्ही सिनेमॅटिक यूज करतो. म्हणजे ओ टी टी करता आम्ही एक कोणताही लो रेझोल्युशनचा कॅमेरा घेतला किंवा लो लाईट्स घेतले असं काही नाही. इट्स अ कम्प्लीट सिनेमा फिल्म, दिस कॅन बी रिलीज इन सिनेमा ऑल्सो. प्रॉपर फिल्मच्या कॅमेरानी, फिल्मच्या टेक्निकनी, प्रॉपर पोस्ट प्रोडक्शन जसं पूर्ण फिल्मचं होतं, डबिंग, डी आय वगैरे वगैरे, सगळ्या प्रोसिजरमधनं फिल्म जाऊनच ही नंतर ती ओ टी टीवर येते. आणि आमच्या अल्ट्रा जकासवर जेवढ्या फिल्म्स येणार आहे ते याच पद्धतीचे येणार आहे. इट विल बी अ कम्प्लीट फीचर फिल्म. अभिनय, तुझा एक्सपिरियन्स कसा होता आणि थोडासा किरदार बद्दल फिल्म जेव्हा आली माझ्याकडे त्यावेळेला तो शो संपवून ब्रेक घेतला होता, कारण एक वर्ष तेच केलं होतं. मला एक्साइटमेंट ह्या गोष्टीची होती की मुळातच कॉमेडी फिल्म ऑफर केली गेली, कारण जनरली कसं होतं की म्हणजे त्यावेळेला मला माहिती नव्हतं की स्पेसिफिकली ओ टी टीसाठीच किंवा असं काहीच नव्हतं त्यावेळेला. इट वॉज अ फिल्म आणि फिल्म करायची आणि कॉमेडी करायची फिल्ममध्ये, तर मला ती उत्सुकता होती की आजूबाजूचे कलाकार कोण असणार आहेत. आणि हे सगळी नावं ऐकल्यानंतर म्हणजे खरंच मला असं होतं की कधी एकदा त्यांच्याबरोबर काम करायला मिळतं, कारण विजय पटवर्धन जे आहे त्यांच्याबरोबर आधी एकदाच काम करायचा एक चान्स आला होता आणि तो आम्ही केला होता. दिगंबर नाईक, प्रवीण प्रभाकर ह्या सगळ्यांना म्हणजे त्याला मी एक टप्पा आउटमध्ये पाहिलं होतं आणि म्हणजे मला तो खरंच आवडला होता खूपच. आता त्याच्याबरोबर काम करताना ऑफस्क्रीन जितकी मजा केली आहे तितकीच ऑनस्क्रीनसुद्धा केली आहे आम्ही, म्हणजे त्याचे बरेच किस्से आहेत ते आपण मी सांगेनच कधीतरी त्याच्याबद्दल. मुळात गाणी जी पहिली फिल्म केली होती मी, ती त्या एका गाण्यासाठी केली होती आणि इथे ही फिल्म करताना मला ती आपसूक समोरून गाणी आली, बिकॉज यात जे गाणं आहे फुल टू फिल्मी ते गाणं खूप जवळचं आहे माझ्या. कारण जेव्हा कुठलाही कलाकार हिरो बनायची स्वप्न बघत असतो त्याच्या मनात जे चालतं ना ते त्या गाण्यात आहे, आणि ते गाणं इज लाईक अन अँथम फॉर ऑल द पीपल हू वॉन्ट टू बी अन ॲक्टर, तर ते खूप जवळच आहे माझ्यासाठी. सर, तुमचा एक्सपिरियन्स कसा होता फिल्ममध्ये आणि अभिनयाने सांगितलं की खूप किस्से झाले, एक किस्सा शेअर करा. तो अभिनय जास्त हा लपून सांगेल सगळं, तो किस्सा त्याला सांगायचा. धमाल आली काम करताना आणि मी खरंच सरांचे आभार म्हणून, ही अपॉर्च्युनिटी म्हणजे खरंच माझ्यासाठी खूप मोठी आहे. आणि सरांनी काम करताना मी थोडंसं सुरुवातीला सरांनी खुलं सोडलं, म्हणजे बाबू बिंदास आपली पिक्चर आहे तुला का करायचा धमाल कर, त्यामुळे मग सरांनी फ्रीडम दिलं आणि आमची खूप काळजी घेतली सगळ्यांनी, तर फार कमी वेळात आणि हे एवढं सगळं म्हणजे, आणि जे आता बघितलं मी थिएटरला, बस मला अपेक्षा होती ही मोठ्या स्क्रीनवर आली अजून धमाल. खरंच सर धन्यवाद, धन्यवाद, मजा आली. तुम्हाला नाही विचारलं की मला क्वेश्चन, तर असं नाही आहे की चित्रपटगृहात लोक येत नाही, चित्रपटगृहातही लोक येतात. तर आता काय झालेलं आहे की थोडं ग्रँजर असं लोकांना तिथे बघायचं आहे चित्रपट, फाईट, मोठ्या फाईट्स किंवा फार मोठे स्टार्स असं त्या लोकांना बघायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सिलेक्शन आहे, असं नाही आहे की फार मोठे स्टार आहे तर सगळ्या सगळ्याच फिल्ममध्ये लोकं जातात असं नाही आहे.
नंतर फिल्म कशी बनलेली आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आजकाल तर काय तीन चार दिवसापूर्वी लोकांना माहिती पडून जातं की या पिक्चरमध्ये काय आहे, तर ते सिलेक्ट करतात की या महिन्यामध्ये मला दोन पिक्चर बघायची आहे थिएटरमध्ये, तर या दोन पिक्चर बघायची आहे, किंवा या आठवड्यात जर एक पिक्चर बघायची आहे तर ही बघायची आहे. नंतर एक दिवसापूर्वी डिसाईड करतात बघायची आहे की नाही बघायची आहे. तर चित्रपटात लोक जातात असं नाही, आणि ओ टी टीमुळे लोक चित्रपटात जात नाही हे थोडं फारसं बरोबर नाही आहे ॲक्च्युली. कारण मी तर या इंडस्ट्रीमध्ये व्हिडिओ कॅसेटच्या जमान्यापासून आहे. अल्ट्रा व्हिडिओ कॅसेट मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी बघितली असाल, अल्ट्रा व्हिडिओ कॅसेट, व्ही सी डी, डी व्ही डी वगैरे सगळं. आणि मी बघितलेलं आहे की ज्या वेळेला नवीन फॉर्मॅट येतो त्यावेळेला त्या फॉर्मॅटला दोष द्यायला लागतात. व्हिडिओ कॅसेट आला अरे अब तो थिएटर बंद हो जाईल, सॅटेलाईट आला अरे अब तो व्हिडिओ कॅसेट बी बंद हो जाईल की थिएटर बी बंद हो जाईल. म्हणजे सगळं जो काही नवीन प्रकार येतो त्या प्रकाराला त्या फॉर्मॅटला एक वेळा थोड्या दिवसाकरता दोष भेटतोच, आणि हा दोष आता सध्या ओ टी टीवर चालू आहे. पण यू ट्रस्ट मी यू विल सी इन अ लॉंग रन सॅटेलाईटही चालू आहे, थिएटरही चालू आहे, ओ टी टीही चालू आहे, सगळं चालू आहे. हा फिजिकल फॉर्मॅट, येस फिजिकल फॉर्मॅट आजकाल बंद झालेला आहे, कारण आजकाल डिजिटल इझिली अवेलेबल आहे. फिजिकल करता तुम्हाला एक पेन ड्राईव्ह किंवा हा डिस्क किंवा व्ही सी डी किंवा डी व्ही डी किंवा ऑडिओ सी डी ते घेऊन जावे लागते, घरी घेऊन जातात तुम्ही त्याच्यात. तरीसुद्धा आज लोकांना क्रेज आहे, म्हणजे असं नाही आहे की त्याचा क्रेज एकदम संपलेला आहे, पण येस दे स्लोली स्लोली इट इज गोईंग टू फिनिश. पण हे जे बाकी फॉर्मॅट्स आहे हे फॉर्मॅट्स एकमेकांना प्रतिसाद देते. ओ टी टी आजही डेव्हलप झालेला आहे, आज असं नाही की आज डेव्हलप झालेलं नाही, ओ टी टी फार डेव्हलप झालेला आहे. आता लोकांना काय कॉन्टेंट फार जास्त दिसायला भेटतो आणि लोक त्याच्यामधून चांगला कॉन्टेंट बघू इच्छितात. या चांगला कॉन्टेंट कोणता आलेला आहे, जे एक काय म्हणतात त्याला कोणत्याही चॅनलप्रती जे होतं की हां ठीक आहे मी या चॅनललाच टिकणार आहे किंवा या मी या ओ टी टीलाच टिकणार आहे असं आता नाही आहे. आता कॉन्टेंट कुठे कुठे चांगलं चालू आहे तिथेच लोक जातात आणि त्या कॉन्टेंटच्या हिशोबाने करतात. आणि ओ टी टी ऑलरेडी फार चांगली डेव्हलप झालेली आहे आणि पुढे 5 वर्षात आणखीन चांगली डेव्हलप. तुला माझा प्रश्न असा आहे, प्रत्येक भूमिका कलाकार काय देत असते, एक शिकवत असते, एक कलाकार म्हणून हिरा खऱ्यामधल्या भूमिकेत तुला काय शिकवलं? शिकवल्यापेक्षा कुठे कुठपर्यंत पोहोचवलं तर ते मी सांगेन. 26 जुलै 2013 10 वर्षाआधी प्लाझा सिनेमामध्येच माझा पहिला चित्रपट श्रीमंत दामोदर पंतचा प्रीमियर झाला, आणि आज 26 जुलै 10 वर्षानंतर इथेच सर हिरा फेरी या शीर्षकामागचं म्हणजे सुचवलेलं कोणी काय कोण होतं याच्या मागचं मूळ सूत्रधार? मला असं वाटतं ती तो कॉल रायटर्स आणि सुशीलजींचा आहे, कारण आहे ना सर रायटर्स आणि ते पहिल्या सेशनमध्ये बसलं असतानाच त्यांनी ते नाव ऐकलं आणि नंतर त्याच्यावर डिस्कशनच नाही झालं, कारण स्टोरीला ते इतकं धरून आहे, स्टोरीला इतकं साजेश आहे जे ओवरऑल सिनेमामध्ये घडतं त्याला इतकं ते ॲप्ट आहे की त्याच्याशिवाय दुसरं नाव मला बेटर वाटत नाही या फिल्मसाठी. मला फक्त एक कॉमेडीशी रिलेटेड मला विचारायचं आहे की जो आता ह्युमर एक्सपेक्टेड आहे ज्या पद्धतीने तो तुम्ही पोचवण्याचा सध्या तुमची टीम प्रयत्न करते, या कॉमेडी जॉनरचं काय तुम्ही वैशिष्ट्य सांगाल जे आधी आम्ही पाहिलेलं नाही आणि हे या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळणार आहे? सी कसं असतं फक्त आपण म्हणू की कॉमेडी हा कॉमन एलिमेंट आहे आधीच्या सिनेमांपेक्षा, कथा वेगळी आहे, कॅरेक्टर्स वेगळे आहे, सिच्युएशन्स वेगळे आहे, त्यामुळे त्या त्यावेळेस तो निर्माण होणारा विनोद वेगळा आहे. सो डेफिनेटली विनोद हा एक कॉमन एलिमेंट सोडला तर सिच्युएशन्स पूर्ण वेगळे आहेत आणि कॅरेक्टर्सनी विनोद बनतो, कॅरेक्टरच्या एक्सेंट्रिसिटीजमधनं विनोद निर्माण झालेला आहे याच्यामध्ये. सो ते कॅरेक्टर्स इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यातून जे विनोद निर्माण होतात ते मला असे कॅरेक्टर्स तुम्हाला आधी कुठल्या फिल्ममध्ये नसतील बघायला मिळतील. सो तेच इथे ह्युमर क्रिएट करतो. तुझ्या मला एक प्रश्न तुम्हाला आणखी एक आहे, चित्रपट सुट्टीमध्ये तुझ्या सिनेमाचं नाव हिरा फेरी आहे, चित्रपट सुट्टीत कोण हिरा आहे तुम्हाला वाटतं?
सगळेच हिरे आहेत. कोणत्या कोणाही एकाला हिरा सांगून बाकी लोकांना क्रेडिट न देणं हे काही फार बरोबर नाही आहे. सगळेच हिरे आहेत. ये मेरी फर्स्ट मराठी फिल्म है एज ए सिंगर और मुझे रोमांटिक गाना गाने को मिला. तो थैंक यू सो मच सर. काशी सर को मैं बहुत बहुत धन्यवाद बोलना चाहूंगा. उन्होंने बहुत सपोर्ट किया बिकॉज हम लोग बहुत पहले से उन सर के साथ एसोसिएट हैं बहुत पहले से. और अनुराग के लिए था तो हम तो बचपन से बहुत ही सुन रहे हैं. तो ये बहुत ही एक अच्छी अपॉर्चुनिटी भी है एज ए सिंगर. हम हमेशा चाहते हैं कि ग्रो करते हैं लाइफ में एज ए सिंगर एज एन आर्टिस्ट. और हर तरह के लैंग्वेज की कोई बैरियर नहीं होनी चाहिए एज एन आर्टिस्ट. तो ये बहुत ही सीखने का मोमेंट था बिकॉज डिफरेंट लैंग्वेज स्पेशली मराठी हम जिस शहर में रह रहे हैं और उस शहर की भाषा को अगर गा रहे हैं और सीख रहे हैं तो इट्स वेरी गुड थिंग. क्या क्या चैलेंजेस थे एज ए सिंगर अगर उस बारे में? स्पेशली प्रोनाउंसिएशन और लैंग्वेज का था तो वो हमने प्रैक्टिस कर करके सर ने करवाया एंड इट्स वेरी हेल्पफुल. बहुत बहुत अच्छा था. मराठी लैंग्वेज को कितना सीख पाए आप लोग? स्पेशली बोलना चाहेंगे कि सीखने की जो वो चाहत होती है वो जितना आप आगे बढ़ेंगे कुछ ना कुछ उसको सीखते ही रहना पड़ता है. तो वो कमी नहीं होना चाहिए हमारे लाइफ में कभी भी. टू एड टू इट हम लोग महाराष्ट्र में रह रहे हैं तो मराठी में गाना हैज ऑलवेज बीन वेरी स्पेशल. और मराठी ऑडियंस के लिए गाना तो हम लोगों के लिए बहुत इम्पोर्टेंट था और बहुत स्पेशल भी था. तर आता थोड़ा थोड़ा बोलायला लिए थे हम. स्वप्नांसाठी हिरा फेरी हिरा फेरी रे. पैशाचं जोरावरती पडते त्याच रेषाच. अरे हाय काय अरे नाय काय अरे हाय काय नाय काय पैशाची किम्या न्यारी रे. अरे हाय काय नाय काय पैशाची किम्या न्यारी. हिरा फेरी रे. थँक्यू.